हाय फ्रेंड्स, कसे आहात? माझं नाव माधुरी मातबदे, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. आज माझी तब्येत ठीक नाही तर आवाज थोडा चेंज होईल, थोडी एनर्जी पण कमी वाटेल, तर आज समजून घ्या. ठीक आहे, तर आज आपण जाणून घेणार आहोत स्क्रब बद्दल. हा फेसला सुद्धा लावू शकतो आणि बॉडीला सुद्धा लावू शकतो. ठीक आहे, तर माझ्या Savannah, the beauty of the world, Savannah, let's all... हा आहे वाव स्किन सायन्स उपटन फेस अँड बॉडी स्क्रब आहे हा. ठीक आहे, याची पॅकेजिंग बद्दल बोलाय तर कार्डबोर्डचा बॉक्स आहे हा, आणि हे प्रॉडक्ट आहे ते बिग कंटेनर मध्ये आहे. ठीक आहे, तर ह्याची प्राइस आहे 399 रुपये आणि याची क्वांटिटी आहे 200 ml आणि 2 वर्ष शेल्फ लाईफ आहे, म्हणजे जास्त जातो. ठीक आहे, हा क्रुअल्टी फ्री आहे, 100% वेगन आहे, ग्लुटेन फ्री आहे, नो सल्फेट, नो पॅराबेन, नो सिलिकॉन आणि नो कलर आहे. ठीक आहे, हा तुम्हाला वाव, नायका, पर्पल, अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या साईडवरती अवेलेबल होऊन जाईल आणि वाववरती नेहमी ऑफर्स असतात, तुम्हाला कमी पडेल. ठीक आहे, तर हे प्रॉडक्ट काय काम करतं, तर हे ह्यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, ते आपल्या स्किनला एक्सफोलिएट करतात. आपली जी डेड स्किन आहे किंवा जी डेड सेल्स आहे त्यांना ते रिमूव्ह करतं आपल्या स्किनमध्ये. आपल्या स्किनच्या जे लेअर आहे त्याच्या डीप जाऊन ते आपल्या स्किनवरचे जे डर्ट आहे, जो टॅन आहे, जी घाण आहे, त्याला ते रिमूव्ह करतं. आणि जर तुमची डल स्किन असेल मग ते आपल्या स्किनला स्मूथ करतं आणि सॉफ्ट करतं. ठीक आहे, आणि हा तुम्ही कसा यूज करू शकता, तर तुम्ही फेसला जर लावत असाल तर मग फेसला आधी ओला करा आणि त्यानंतर तुम्ही फेसवरती आणि मानेला तुम्ही सर्कल मोशन, म्हणजे गोल गोल मसाज द्या त्याची. ठीक आहे, आणि जर तुम्ही बॉडीला लावत असाल तर तुम्ही पायापासून सुरुवात करा, आधी पाय करा, त्यानंतर पायापासून वरती वरती हळूहळू असं या शोल्डर, बॅक, मग फेस असं तुम्ही करा. ठीक आहे, आणि हे 2-3 मिनिटं तुम्हाला मसाज करायचे आहे, त्यानंतर तुम्ही धुवून टाका. ठीक आहे, आणि हा तुम्ही रेग्युलर यूज करू शकता असं ह्यांनी सांगितलं आहे. आणि सावधानी म्हणून आपण त्यात लिहिलंय की तुम्ही पॅच टेस्ट करा, कारण की यामध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, सो प्रत्येकाला सूट नाही होत, मग काही काही ॲलर्जी होते, मग त्याच्या आधीच तुम्ही पॅच टेस्ट करा म्हणजे तुम्ही समजून जाल की हा तुम्हाला सूट होते का नाही होते. आणि तुम्ही डोळ्यात जाणार नाही याची खात्री करा, म्हणजे तुम्ही फेसला करत असाल मग चुकून बोट वगैरे जाणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे, आणि जर असं काही झालं तर तुम्ही लगेच तिथंच तुम्ही वॉश करून टाका, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, आणि जर तुम्हाला काय रेडनेस होत असेल, तुम्हाला सूज येत असेल किंवा तुम्हाला खाज येत असेल, तुम्ही पटकन धुवून टाका, तुम्ही त्याला कंटिन्यू करू नका, तिथेच तुम्ही थांबा. ठीक आहे, तर याचे इन्ग्रेडियंट्स मला पॉसिबल तर मी पूर्ण तुम्हाला फोटो पाठवेल, म्हणजे फोटो शेअर करेल. ठीक आहे, पण मेन इन्ग्रेडियंट्स ह्यामध्ये आहे चिकपी ऑफ फ्लोअर, म्हणजे आपण बेसन बोलतो. तर हे काय काम करतं, तर हे आपल्या स्किनवरती जे डेड स्किन आहे त्यांना ते रिमूव्ह करतं. ठीक आहे, डेड स्किनला आणि फाईन लाईनला कमी करतं. आमंड पावडर आहे, म्हणजे बदामचं पावडर आहे, ते त्याच्यामध्ये ह्यामध्ये विटॅमिन ई आहे आणि अँटीऑक्सिडंट आहे, जे आपल्या स्किनला एक्सफोलिएट करतं आणि फाईन लाईन्स आणि ड्रायनेस पासून वाचवतं. आणि ह्यामध्ये टर्मरिक आहे, सॅफ्रॉन एक्स्ट्रॅक्ट आहे, ते जर तुम्हाला टॅन असेल तर टॅन कमी करतं, तुमची जर अनइवन स्किन टोन असेल तर त्याला ते नॉर्मल करायचं काम करतं, तुम्हाला जर इरिटेशन होत असेल मग त्याच्यापासून सुद्धा हे वाचवतं. त्याचप्रमाणे ह्यामध्ये आहे सँडलवूड ऑइल, म्हणजे संदणाचं तेल आहे, तर हे आपल्या स्किनला थंड करायचं काम करतं. एक्सेस ऑइल असेल त्याला ते कंट्रोलमध्ये आणायचं काम करतं. ठीक आहे, आणि ह्यामध्ये आहे रोज वॉटर, जे आपल्या स्किनला इवन करायचं काम करतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे हे आपल्या स्किनला ग्लो देतं. बाकी इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचं मी तुम्हाला फोटो शेअर करेल. ठीक आहे, तर हे प्रॉडक्ट काय का, म्हणजे हे प्रॉडक्ट खरं इफेक्टिव्ह आहे का, तर हा खरंच खूप
छान स्क्रब आहे, मला तर खूप आवडला. कारण की ना ह्याचा स्मेल सुद्धा माइल्ड आहे, उपटण सारखाच स्मेल आहे याचा. ठीक आहे. आणि हा मी मोस्टली तर मी बॉडीला यूज करते, फेसला यूज करत नाही. कारण की मला बॉडीसाठी खूप छान वाटतो फेसपेक्षा. तर हा आहे ना, ह्याचे जे पार्टिकल्स आहेत ते पण सॉफ्ट आहेत, आपल्याला एवढं हार्श फील नाही होत, सॉफ्ट फील होतं. आणि हा स्क्रब आहे तो क्रीमी स्क्रब आहे. म्हणजे असा काही काही स्क्रब असं ज्यामध्ये पार्टिकल्स खूप असतात, मग ते हार्श करतात आपल्या स्किनला, पण ह्यामध्ये क्रीम जास्त आहे, सो हा स्मूथ करतो आपल्या स्किनला. आणि त्याचप्रमाणे तो खूप, तुम्ही जर हा यूज करायला तुम्हाला खरा इफेक्ट जाणार. कारण की आहे ना, तुम्ही बॉडीला लावून धुवून टाकता ना, तर पूर्ण स्किन आहे ना ती आपल्याला सॉफ्ट फील होते. अक्षरशः आपल्याला असं फील होतं की पूर्ण जी डेड स्किन आहे, जो डर्ट आहे तो गेलाय. आणि खूप सॉफ्ट फील होतं. मला फर्स्ट टाइम असं फील झालं आहे आणि मला खूप आवडला आहे हा. ठीक आहे, मी तुम्हाला प्रॉडक्ट दाखवते. तर याच्या आतमध्ये लीड वगैरे नाही आहे, असंच आहे. ठीक आहे. आणि हा एवढा होता, मी संपूर्ण एवढा केला आहे. ठीक आहे, हे बघा. आणि याचा स्मेल आहे ना, हा मस्त माइल्ड आहे, उपटण सारखाच आहे. तुम्हाला प्रॉडक्ट दाखवते. क्रीमी आहे भरपूर, पार्टिकल्स आहेत ना छोटे आहेत. ठीक आहे, याचा स्मेल खूप छान आहे, माइल्ड आहे, तुम्हाला आवडेल. ठीक आहे. तर हा खूप क्रीमी आहे, प्लस येण्याचे पार्टिकल्स पण छोटे आहेत. मग आपण स्किनवरती जेव्हा स्क्रब करतो ना, तेव्हा पार्टिकल्स आपल्याला एवढे जाणवत नाहीत, आपल्याला क्रीम जास्त जाणवते. ठीक आहे. तर हा आपल्या बॉडीची जी घाण, तुम्ही जर लेडी वर्किंग, म्हणजे वर्किंग लेडीज असाल किंवा तुम्ही वर्किंग मेन नसाल, तर तुमचं स्किन खूप छान आहे. तुम्ही तुम्हाला डेली यूज नाही होते, मग तुम्ही वीकमधून एकदा सुद्धा ह्याला लावू शकता. हा खरंच खूप इफेक्ट होतो बॉडीला. आणि जर तुम्हाला बॉडीसाठी नको असेल, तुम्ही फेसला सुद्धा यूज करू शकता, फेसला पण छान रिझल्ट देतो. पण मी जास्त करून बॉडीला यूज करते. ठीक आहे. हा तुमच्या स्किन टोनला कुठेतरी इवन करायचं काम, हा लगेच इफेक्ट नाही पडत. हा तुम्ही रेग्युलर यूज कराल तर तुम्हाला फरक पडेल, पण मी नोटीस केला आहे की तो कुठेतरी हलका ग्लो देतो आपल्या फेसला, म्हणजे फेस म्हणा किंवा आपली बॉडी म्हणा. पण ह्यामध्ये एकच मायनस पॉईंट आहे माझ्यासाठी, तो म्हणजे की हा ऑइल सोडतो बॉडीवरती. म्हणजे माझी ऑइली स्किन आहे, स्वेटी स्किन आहे, सो मला ऑइली असे प्रॉडक्ट्स नाही आवडत. पण हा याचा इफेक्ट एवढा छान आहे ना की ते ऑइलला मी इग्नोर करते. सो तुमची ड्राय स्किन असेल, रफ असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल, तर तुमच्यासाठी हा खूप बेस्ट स्क्रब असणार आहे. कारण की हा खरंच खूप छान रिझल्ट देतो तुमच्या स्किनवरती, तर तुम्ही हा नक्की ट्राय करा. ठीक आहे. आणि माझे काही पॉईंट्स बोलायचे राहिले असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले, तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन वाचा. ठीक आहे. ठीक आहे. तर हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू झाला, मला जो इफेक्ट आला तो मी तुम्हाला सांगितला. आणि तुम्ही हा नक्की ट्राय करा, हा खरंच खूप छान बॉडी स्क्रब आहे. ठीक आहे. आणि ह्याचा बॉडी बॉडी पॅक सुद्धा आहे, लवकरच त्याचा व्हिडिओ सुद्धा आणेल. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत. आणि मी प्रयत्न करत आहे की मी होईल थोड्या लवकर व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल, पण जर उशीर झाला तर समजून घ्या. ठीक आहे. आणि काही जाणून घ्यायचं असेल, काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.